अमयवाद निपुण धर्माधिकारी यांच्या नाटक कंपनीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. कंपनीतर्फे मुंबई आणि पुण्यात नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. याच निमित्तानं नाट्य कंपनीच्या शिलेदारांशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. नाटक कंपनीचे शिलेदार आपल्याबरोबर आहेत आणि त्याला कारणही तसंच आहे, कारण नाटक कंपनीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काही वेगळे उपक्रम हे सगळे शिलेदार करणार आहेत. निपुण, खूप खूप स्वागत आहे 24 तासमध्ये. प्रथम अभिनंदन. 10 वर्षांपासून हा प्रवास सुरू झालेला आहे आणि अजूनही अखंड सुरू आहे आणि अनेक चांगल्या चांगल्या नाटकांची मेजवानी रसिकांना तुम्ही देताय. हो, आम्हाला याचा आनंद आहे की 10 वर्ष बघता बघता पूर्ण झाली. आणि ही संस्था काढताना कुठल्याही प्रकारचा अजेंडा नव्हता की आपण इतके वर्ष हे करू किंवा अशा प्रकारची नाटकं करू किंवा काय, असं काहीही अजेंडा नव्हता. फक्त आपल्याला आपल्या मनापासून काहीतरी करता यावं एवढ्याकरता, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी आम्ही ही संस्था चालू केली होती सगळ्यांनी मिळून. अजून पण लोकं आहेत, पण आत्ता आम्ही बोलायला म्हणून फेस म्हणून आम्ही 5 लोकं आलेलो आणि त्या या उपक्रमाला 10 वर्ष झाली. या 10 वर्षात जवळजवळ 20 नाटकांची निर्मिती झाली, त्यांचे जगभरात प्रयोग झाले, याचा आम्हाला आनंद आहे आणि तो आम्ही आता आनंद जो आहे त्याचा एक महोत्सव करतो आहे. अमय, खरं तर आता निपुण म्हटल्याप्रमाणे महोत्सव तुम्ही करत आहात मुंबईत आणि पुण्यात, तर हा प्रवास 10 वर्षांपूर्वी सुरू केला होता आणि अजूनही तो अखंड सुरू आहे. आणि खरंच आम्ही पण जेव्हा रसिक बोलतात की नाटक कंपनीचं नाटक म्हटलं म्हणजे काहीतरी वेगळं त्यांना फ्लेवर असतो, वेगळं बघायला मिळतं. तर आता जो नाट्य महोत्सव तुम्ही करणार आहात तर त्याच्यात पण असंच काही वेगळं पण दिसणार? हो, कारण की म्हणजे ॲक्च्युली आता आम्ही बऱ्यापैकी व्यावसायिक काम करायला लागलो सगळेच गेले 4-5 वर्षात वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये, पण हे विसरता कामा नये की प्रायोगिक नाटकापासूनच आम्हा सगळ्यांची सुरुवात झाली आहे, तेच आमचे रूट्स आहेत. त्यामुळे त्या काळात जेव्हा आम्ही व्यावसायिक काम फारसं करत नव्हतो तेव्हासुद्धा बरीचशी नाटकं केली आहेत आणि आत्तासुद्धा केली आहेत. तर अर्थातच 10 वर्षात म्हणजे तुमची विचारसरणीसुद्धा खूप बदलत जाते, ओव्हरऑल आयुष्याकडे बघण्याचा, कलेकडे बघण्याचा तुमचा अप्रोच बदलत जातो, तर ते तुमच्या नाटकातसुद्धा दिसतंच. तर आम्हालासुद्धा ही जी नाटकं आता आम्ही जेव्हा त्याच्याकडे थर्ड पर्सन म्हणून बघू त्यामुळे त्याच्याकडे बघताना आम्हालासुद्धा गंमत वाटते की सगळं कसं बदलत गेलं आहे. पण हीच या फेस्टिवलची गंमत आहे, कारण की 10 वर्षाच्या स्पॅनमध्ये केलेली सगळी नाटकं आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो आहे. मुंबईत पण त्याला चांगला रिस्पॉन्स मिळणारच? ॲब्सोल्युटली, आम्हाला याची खात्रीच आहे, कारण मुंबईकरांनी आम्हाला खूप टोमणे मारून झाले की तुम्ही पुण्यातच करता नाटक, आम्हा मुंबईकरांना दाखवत नाही, आणि आम्हालाही त्याची खरंच खंत वाटत होती या गोष्टीची. पण त्यासाठी योग्य वेळ, योग्य संधी यायला हवी, कारण एवढे कलाकार, 10 नाटकांमधले कलाकार सगळे जुळवून आणायचे म्हणजे जवळपास 100-101 लोकं आहेत, तर त्यांचा सगळा खर्च आणि हे सगळं. तर या गोष्टी आम्हाला वाटत होतं की या सगळ्या एकदा मॅनेज झालं की आपण मुंबईत व्यवस्थित फेस्टिवल करू, पण यावेळेस आम्ही करतो आहे आणि जरा धडाक्याने करायचा प्रयत्न आहे. पण खरं तर नाटक कंपनीची नाटकं जेवढी ओळखली जातात तेवढी तुम्हाला सगळ्यांची मैत्री पण ओळखली जाते, कारण नाटक कंपनीचे मेंबर म्हणजे मैत्रीला जागणारे. तर 10 वर्षांपासूनचा कसा होता सगळा? असं खरंच वाटतं लोकांना? खरंच वाटतं आम्हाला मुंबईत असून म्हणतात हो, अशी अफवा पसरलेली दिसतीये. नाटक कंपनीच्या मीटिंगला येऊन बघितलं पाहिजे. पण आम्हाला म्हटलं रंग सगळ्यांचे खरे रंग दिसू शकते, म्हणजे खायचे त्यात वेगळे दाखवायचे वेगळे. नाही नाही, अगदीच असं नाहीये. आम्ही खरंच नाही, सगळेच कॉलेजमध्ये ॲब्सोल्युटली 11वी 12वीत असल्यापासून एकत्र आहोत. म्हणजे मी आम्ही निपुण जेव्हा पास आउट होत होते तेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला होता आणि मी फर्ग्युसन वेगळ्या कॉलेजमध्ये होते, ते वेगळ्या कॉलेजमध्ये होते, पण आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमधले लोकांनी येऊन ही एकत्र संस्था उभी केली आणि हा अख्खा प्रवास एकत्र आम्ही बघतो आहोत. नाही म्हटलं तरी हाताला हात धरून आम्ही वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करत असलं तरी एक असल्याची काहीतरी भावना काय मनात असते आणि त्यामुळे अर्थातच हे सगळे पुण्याची लोकं आहेत आणि ते एकत्र राहतात असं सगळे म्हणतात, पण तरी त्यामुळे आतून छान वाटत असतं की आपण एकत्र आहोत. पण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत, वेगवेगळं एक्सप्लोअर करतायत, पण रूट हे आहे, याचं छान वाटतं. अभय, तेच आहे, म्हणजे की एकतर बरेच सारे प्रयोग आहेत ते खूप दिवसांनी होत आहेत आणि हे अशी नाटकं आहेत की ज्या नाटकांमधनं ॲक्च्युली आम्हाला ओळख मिळाली, म्हणजे कुठलाही सिनेमामध्ये काम मिळण्याआधी हे कामं बघून आम्हाला सिनेमामध्ये कामं मिळालेली आहेत. फार आमच्या सगळ्यांच्या मनाच्या जवळची संस्था आहे, आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणून काम करतो,
प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली पण कायमच काम करत आलेला आहे. म्हणजे आम्ही एकत्रही नाटकाच्या संस्थेत काम करतोय, पण प्रत्येकजण वेगळ्या सिनेमांमध्ये नाटकांमध्ये काम करतो. पण इट इज लाईक होम कमिंग, पुन्हा आपण घरी येऊन आपलं सोहळा सेलिब्रेट करण्यासारखं आहे. तुमच्या सगळ्यांची मैत्री पण अखंडित आहे, तसंच तुझं आणि निपुणचं आपण उदाहरण घेऊया. कारण नाटक कंपनीची नाटकं असतील किंवा का यूट्यूब शो असतील, बऱ्याच गोष्टी आहेत. हिंदीमध्ये पण तुम्ही दोघांनी एकत्र सिनेमा केलात, तर निपुण पण आता दिग्दर्शनात उतरला आहे, फिल्म सोलो केला आहेत, तुझेही फिल्म चालू आहेत. तर निपुणच्या सिनेमात अमय कधी दिसणार? काय किंवा प्रोजेक्ट सूर्य दोघांचा? ॲक्च्युली निपुणनी पण दोन सिनेमे डिरेक्ट केलेत, एकाला नॅशनल अवॉर्ड आहे, आलोकनीसुद्धा आत्ता एक सिनेमा डिरेक्ट केला आहे. निपुणच्या सिनेमात अजून तरी मला संधी मिळाली नाही आहे. काय चुकतं आहे माझं मला अजून कळलेलं नाही. मी सांगतो काय, एका चित्रपटात वृद्ध सगळे होते, एका चित्रपटात सगळे बालकलाकार होते. आता याला कुठं घेणार आहे मला कळत नाही, त्यामुळे हा जरा प्रॉब्लेम आहे. पण आलोकच्या सिनेमात त्यांनी मला संधी दिली, कारण मी त्याला धमकी दिली होती की मला घेतलं नाही तर मी कॅमेऱ्यासमोर येऊन उभा राहीन म्हणून. पण सिनेमात जरी त्या दोघांच्या एवढं काम मिळालं नसलं मला, तरी नाटकं आम्ही एकत्र केलेली आहेत आणि अजून भरपूर करायचे आहेत. कारण जसं नाटक कंपनी हक्काचं व्यासपीठ आहे, तसं हे दोघंही आमचे हक्काचे दिग्दर्शक आहेत. आणि मी, पर्णा आणि अभय, आम्हाला कायम रोजगार मिळत राहावा असं त्यांनी आम्हाला गॅरंटी दिली आहे. आम्हाला दोघंही काम देत राहतील असं यांनी आम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे सिनेमात नाही पण नाटकात हे दोघं नक्की काम देतील असं आम्हाला खात्री वाटते. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. जय नाटक. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुपसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.